हरे कृष्ण सभी वंदे भी हमें काल रामचरित मानस ना का एक कथा में कुंभकर्णनी रामनु युद्ध देखता था। कुंभकर्ण भी बलशाली च सच महाकाय एक सच पैसो बलशाली कुंभकर्ण प्रभु श्री रामना संगाट युद्ध ने अवच था। राम ने कुंभकर्णन युद्ध लई जोरदार होचे। कुंभकर्णन पोगवन खालेच हेज्जेवन खालेच कंडाटी जना आटकी अटकी कर मरी जाता असच। ते देखी कर इन्हें भिगिन ने मारा चुगोटा था ने तर वानर बल्लू कसबी भी हाच सरी गई छोड़ा कह कम बोली कर न भगवान श्री राम कुंभकर्ण ने मारनू था कह कम बोली कर विचार कर च तो कुंभकर्ण डोंगर लिखन जोर ती राम कड़े हाटी लेते अवच। तवा रामचंद्र ते कुंभकर्णन हाथ कट कर डोंगर लावत एक हाथ कट करो कई कम करेल ने कुंभकर्ण ते डोंगर आने एक डावा हाथ में धरी कन आनी हाटतो अवच। तवा था भगवान श्री राम डावो हाथ भी कट कर दोनों हाथों कट कर भी एक कापूसनो अंडवो लीड़ी है नहीं तो दोनों हाथों नहीं ऐसी तर भी कुंभकर्ण आनी आवतो जाश। था भगवान कुंभकर्णन मुंडकीच कट कराचे था गर्दनच कट कराच गर्दन कट कराया तर भी तीनों गर्दन नहीं ते शरीरच चालतो आवान चालू कराच देखान भयानक लागस। ते देखी कन वानर बल्लू कस भी डरता असच। तो आज का करच आई ह्यो चो तो ह्यो चालतो एक कवड़ावन ने त्रास कर रखी कहीं कम बोली कन तिना शरीर ने दोन भाग करच एक मट्टूज मट्टू डोंगर फोड़ी कन दोन भाग कराया कर कहू हच तव तो कुंभकर्णन शरीर जमीन लिड़च ते लिड़वा तिना खालेच कवड़ा किच वानर बल्लू का राक्षस सहित अटकी कन मरिया कई कम बोली कन हाँ तुलसीदास जी वर्णन करेलू से। हाँ आता कुंभकर्णन देह अंत्य हो कुंभकर्ण भी मरियो कवानु कहता मच रावण ने लई दुख होच। ऐसो कुंभकर्ण ऐसो शूर ऐसो पराक्रमी त्यो सुद्धा मरी गयो तो कई कम बोली कन रावण का करनू कत्ते कड़तू ने तो कंडाटी शोकम से अगधी रावण कव करनू होता का करनू कई कम बोली कन रावण चिंता करते देखी कन मेघनाद बोलच नहीं हाउ जाऊ चता युद्ध ने कई कम बोली कन था तब मेघनाद युद्ध ने अवान तैयारी कन वच जोरदार मोच मेघनाद एल देखी कन लक्ष्मण बोला चीना संगाट त युद्ध ने हाउज जाऊ कम बोली कन लक्ष्मण था मेघनाद ना संगाट एक युद्ध ने अवश्य था मेघनाद काकर मायावी ही कन युद्ध करान चालू कर खाच एक ते दिसतो नहीं मात्र बाण न सुरी मे हूँ पड़तू असच एक डोंगरो कहे सरकू नहीं एक रस्ता कहे सरकू नहीं एक का भी नहीं सभी भी तेर कुंभकर्णन बाण ती झापे गए नहीं हिगे छोड़ असच तवड़ा बाण कुंभकर्ण में सॉरी इंद्रजीतना मेघनादना बाण ती तवड़ू बला बाण ऐकन बाण छोड़कन सभी कड़े भराड़ी जाए भरत छोड़तो असच मात्र खा छे कत्ते दिसतू नहीं तिने खा मारनू कत्ते हाँ लक्ष्मण ने भी कड़तू नहीं तवड़ू बला बाण मारतो जाज का करनू कत्ते कड़तू नहीं आता हूँ हूँ छोड़ा कतरे उन्हें दोनों वन ये हमारू सभी भी वानर सैन्य ने च राक्षस सैन्य च ध्वंस कराच ताई नकोत नको कहीं कम बोली कन था मेघनाद का कर नाग पाशती राम ने बंदी करच राम ने लक्ष्मण ने बंदी करी छोड़े यहाँ राम ने लक्ष्मण मूर्छित ही छोड़े
आणि नागपाशम बंधी ही कंगया असच. हमने कवाडशी भगवानचे राम तो को बंदी होचे, लक्ष्मणचे ने आदिशेष आणि तो को नागपाशम बंदी होचे काय काय बोली कन हमने जर ऐकणारावांनी आघात कवाडच. मात्र ह्या भगवान ह्या तिनु लीला काव्य देखडावते नाही. मेघनादनु युद्धने संबर उभरेल छे. मेघनाद रामने आणि लक्ष्मणने नागपाश ते बंदी करेल छे. तेवढूच भगवान ते नाटक स्वीकार करी कन गप्प वट्याचे. आता ते नागपाश ती बंदी करायचे, दोन्ही जणं मूर्छित व्हायचे. तै देखी कन हनुमंत आणि जांबवंतने डर अवतू लगूचे. का करणू कऊ करणू का करी विचार करे थोडी कतरच. मेघनाथ वानर सैन्यवर दाळी करायचे. तोने सभी भी एक दुर्वचन ती बोलायचे. तेव्हा जांबवंत था मेघनाथने वदरच. दुष्ट शेतू मोंडू छापी गप्प बट काय का बोली कन था जर तिने वदरच. तेव्हा मेघनाथ बोलायचे, तू बुड्डोश आहे, तू बुड्डोश आहे काय कर हाऊ तुने गबटयोचे. तर तुने कवाकीच मारी छोडतो तो हो, तारासारखा नेऊ छोडतो नाही तो हो काय का मुलीकन था. तिने बी वदरान चालू करायचे आणि मेघनाथ जांबवंतने एक त्रिशूल छोडायचं मारासाठी काय का मुलीकन. त्रिशूल छोडता म्हणजे जांबवंत ते त्रिशूल हात ती धरी कन तैच त्रिशूल लिकन मेघनाथने मारत छातीनं. तिने इंद्रजितून धरिकन मातू धरिकन गरगर फिरैकन खाले पटकिकन पोगो धरिकन गरगर फिरैकन खाले पटकिकन सब्बी अन्ना उन्नी करश. तवडू सब्बी कर्या तर भी इंद्रजितू मरतो नाही. कसान कया तर तिने देवनु वर असच. तो ही कन था मेघनाथने थोडंसं सभी भी जांबवंत पाडतो असं मारतो असं सभी करतो असंच. आकाश मार्ग ते देवर्षी नारद देखता असंच. देखी का था राम आणि लक्ष्मण मूर्छित हेलने गरुडने बलावाच. गरुडने बल ऐकन था छोडायचे. था पक्षीराज गरुड ऐकन नागबंदी ती था गरुड एक ते नागने सभी भी संहार करायचे. नाग खाई छोडायचे आणि राम आणि लक्ष्मणने ते नागपाशती बिडुगडे करायचे. नागपाशती तर बिडुगडे ही कन राम आणि लक्ष्मण हुशार होता म्हणच. मेघनाथ ते लाजवत्ता यो आणि मारा ते मारा होऊ नये तो येवने का करवत आहो काही का बोली कन गई कन विचार करणू कतर आता बोलायचं नाही हो एक यज्ञ करूचे. यज्ञ करी कन एक अजय ही कर ऐकनच. तो ना संघाट युद्ध ने उभरणू होता तसा बलशाली वन संघाट हो तौच युद्ध ने उभरान साध्यात नाही हो काय कम बोली कन. बाप ना संबर बोली कन रासारी पूरा हो आता युद्ध करूचे नसत्तीचे. रासारी पूरा था यज्ञ करूचे नसत्तीचे युद्ध करान जाऊच कतर काय कम बोली कन. एक पर्वत गुहाम गैकन था यज्ञ करान चालू करायचे. मेघनाद था यज्ञ करान चालू करायसाठी गुहाम गयोच कवानू कळत. विभीषणने कळच. विभीषणने कळता म्हणजे ऐकन विभीषण भगवान श्रीरामने बोलायचे आता मेघनाद यज्ञ करान गयोचे. तर यज्ञम त्यो यशस्वी होतर तिना ती तिने पासती कोण बी मारान साध्य नाही आहे. त्यो अजय ही गय छोडायचं. तिने तुम्ही कातर एक बिगिनने रस्तो धुंडी कन काढो काय का बोली कन. विभीषण प्रभू रामने बोलायचे. तेव्हा भगवान राम वानरने लक्ष्मणने आणि सभी अंजरा उरेल तडा नी असं जांबवंत सुग्रीवने सभी वने था काय कल मेघनाद यज्ञ करांग योसच. था गईकन तिनु यज्ञ ध्वंस करीकन
तिना संगाठ युद्ध कर कई कम बोली का ना सभी वन धाड़ थावच जांबवंत वच सुग्रीव वच विभीषण वच लक्ष्मण से थाच वानर सैन्य विषय सभी जन मिली का नहीं का ना था मेघनाथ का यज्ञ कराम बटे सच था गई कन देखच ते यज्ञ म भैसो गायो कट करी 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 कन ते यज्ञ ने आहुति देतो सच अंत रक्त तिना म अर्पण करतो असंच एवढं भयंकर घोर असत तर यज्ञ अगदी देख्या तर डर येणं असंच तैसू यज्ञ आता था ते वानर सैन्य सभी ध्वंस करान जात था यज्ञ कुंड सभी ध्वंस करायचे तर अंगदने इंद्र मेघनादने धरिकन खंचचे तिने काका तर सतावचे तिने राग येणं करायचे कतर राग ने आवाड्या कतर मंत्र बोलानु हुबराड़ी कन या युद्ध ने आवत तो हमारे संगाट कवान एक उद्देश्य थी मेघनाथ ने कंडाटे सतावनु तिने काकात्र बोलानु तिने व्यंग्य करानु तो सब भी करान चालू करच ते था कौड़ू साध्य से था तवड़ू मेघनाथ भी तड़दाली कन यज्ञ पूर्ण करानु प्रयत्न करच मात्र ते वानर सभी भी तो यज्ञ कुंडच ध्वंस करी छोड़च अयो आता मारू हाँ का भी चलतू नहीं छोड़ कई कम बोली कन मेघनाथ माया ही गोड़ माया ही कन थाती युद्ध करान चालू कराची थाती युद्ध करान चालू कराच तवच बाण छोड़ मायावी रूपी आनी एक तो ने सभी तो नगत सभी भी शस्त्र अस्त्र सभी भी छोड़ान चालू कराच तो सभी छोड़ता मुझे आता लक्ष्मण ने लई राग है छोड़ इन्हें हे छोड़ा तो रहता यो सुधरतू नहीं आवता एक एक बोली का न वज्रतुल्य कवानु एक बाण छोड़ी का न मेघनाद ने संहार करश यहाँ तक लक्ष्मण मेघनाथ ने भी संहार कर बाण छातीन मारच ते छातीन लागता मच मरी का न मेघनाद खाले पड़ मेघनाथ खाले पड़त तवा राम खाचे लक्ष्मण खाचे खाचे ते राम खाचे जो लक्ष्मण कई कम बोल ले तो खाले पड़त अंगद हनुमंत जांबवंत सभी जन देखी का न एक थर संतोष होतो ने कसान कया तर अब्बा मेघनाद ने पैदा करेल माय धन्य से त्यो स्वतः लक्ष्मणन हत्ती मरियो आणि मरत्तवा राम लक्ष्मण नाव स्मरण करियो उच्चार करियो धन्य शेतीने पैदा करेली माय कैकम बोली का ना था एक जांबवंत हनुमंत अंगद सभी भी बोलास आता ह्या मेघनाद तर मरी गयो मरता मच हनुमंत काकरच तय मरेलू शवली का ना लंकाना द्वारम राखी का नहीं छोड़ लंकाना द्वारम राखी का नवता मत था सभी वन ने कड़च रावण ने भी कड़च मंडोदरीन भी कड़च रावण ने तर त्यो मेघनाद भी मरोज कवानू कड़ता मच चक्कर एक कम पड़च मंडोदरीन भी चक्कर रवच पूरा लंकाना वासी सभी भी एक शोक तप्त तो ही गए छोड़च सभी जन ह्योज मरता लगाच रावण ने का हुई देख स्वतान लेखुअन भयबंधुअन सभीवन जावाड़े तो लग कई कम बोली कन रावण ने वदरान चालू करच रावण लई दुख व्यक्त करच थोड़ा सभी है पास ती रावण लास्ट ने ठरावच नहीं आता हाउच युद्ध ने गई छोड़ कोंबी उरियात तो था था तो कोण उरियात नहीं युद्ध नहीं आनू कतर उरेला लोच रावण एकटोच जरा थोड़ू कुड़ू बचा कुचा एक वानर स राक्षस सैन्य से तो उन्हें सभी वन लिख न रावण च युद्ध नहीं आवश युद्ध नहीं आयो तो रो पहला राम लक्ष्मण संघाट युद्ध करतो नहीं रावण था वानर असत तो ते वानर वन संघाट एक युद्ध नहीं आवश वानर ना संघाट युद्ध आवच युद्ध नहीं आवच ते वानर वन सभी भी त्रास कराच तो ने मारच
तर सटायचे का का तर करायचे तो सभी करी कन ते वानर सैन्य सभी भी ध्वंस करानु एक प्रयत्न करायचे ते का दशकंठनु तन्न सेनेयन्नु संबोधिसि एलै उत्तम योधगळिरा केळि नीवु ई कपि करडिगळ पडेयन्नु ಹೊಸಕ್ಕು ಹಾಕಿಬಿಡಿ ನಾನು ಆ ಇಬ್ಬರು ರಾಜಕುಮಾರರನ್ನು ಬಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಕಂಬೋಲಿಕನ ಅರ್ಭಾಟ್ಕರಿಕನ ತೇ ಸಬ್ಬಿವನ್ನೇ ತುಂಬಿ ಮಾರಿಸೋಡುವತ್ತ ತಾವುತ್ತರ ಜರಾ ಅವನ್ನೇ ಮಾರಿಯೋಚತ ಊರಲ್ಲವನ್ನೇ ತುಂಬಿ ಮಾರೋತ ಕೈಕಂಬೋಲಿ ಅನ್ನನಿ ಈಗ ಅರ್ಭಾಟ್ಕರಿಕನ ರಾವಣ ಅಥ ರಾಮನಿ ಲಕ್ಷ್ಮಣನೇ ದುಂಡಿಲ್ಲೆತ್ತೋ ಅವಚ ರಾಮನು ಅನಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಅನಿ ರಾವಣನು ಯುದ್ಧ ಕಾವೋಚ ಕಾವೋಚಕವಾನು ಹಮಿ सकाळती देखा खातर आज ने एवढं श्रीरामना चरणाने अर्पण करूचे हरिओम.